जी आरबद्दल प्रचंड साशंकता आहे मनामध्ये, कारण त्याच्यामध्ये जी सगळी चोरीची व्याख्या केलेली आहे तर त्याच्यामध्ये वडील, आजोबा, पंचोबा आणि असं लिहिलेलं आहे. वरच्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी त्याचा संदर्भ दिलेला आहे, म्हणजे एक कंटेक्स्ट आहे आणि एक डेफिनेशन आहे. तर कंटेक्स्टमध्ये त्यांनी काय म्हणलेलं आहे की जात ही वडिलांकडनं येते, तर त्यामुळे जी वडिलांची जात आहे त्याप्रमाणेच हे राहील. तर हे जे म्हणत आहे सगळे सोयरे, सगळे सोयऱ्याचा अर्थ आहे की सगळे म्हणजे काय भाऊकी, आणि सोयरे म्हणजे काय ज्यांच्यात मुली देऊ शकतो किंवा ज्यांच्या मुली करू शकतो ते सोयरे. पण तशी त्यांनी त्याच्यात व्याख्या केलेली नाही आहे. हे ॲब्सोल्युटली पॅट्रियार्क म्हणजे पुरुष प्रधान मानसिकतेतनं हा जी आर आलेला असं वाटतं. मराठावाद आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेतच की ना, ह्याच्यातनं कुणाचं काही भलं होईल असं वाटत नाही. कारण जर ते लॅटरल आणि एक व्हर्टिकल जर ह्या दोन्ही पद्धतीने जर बघायला गेलं तर आहे ना, ह्याच्यामध्ये मराठ्यांचा फायदा होतो आहे असं मला बिलकुल वाटत नाही. ती जर व्याख्या नीट बघितली तर वाचता क्षणी लगेच लक्षात येतं. हां, त्याच्यामध्ये ना त्यांनी दुसऱ्या पेजवर आहे ना, पहिलं पॅरा आहे, जात ही वडिलांकडून प्राप्त होत असल्याने वडील किंवा वडिलांकडील रक्तसंबंधातील नातेवाईक यांचे नातेसंबंध सिद्ध करणारे कागदोपत्री पुरावे अनिवार्य आहेत. तथापि सजातीय विवाह किंवा आंतरजातीय विवाह विवाह याबाबतचे पुरावे सिद्ध करणे ही समिती स्तरावरील अशक्यप्राय व वेळखाऊ प्रक्रिया आहे. म्हणजे नातेसंबंध की जे तुम्ही सोयरीक जोडताना ते शक्य नाही होणार आहे, म्हणून ते ॲक्च्युली जे ऑलरेडी होतं ना तेच त्यांनी आहे ना फक्त क्लिअर करून दिलं आहे. म्हणजे आधी जे पुसट होतं त्याच्यावर फक्त ती धूळ साफ करून दिलेलं आहे. याचा अर्थ मला जेवढं माझं इंटरप्रिटेशन आहे तेवढ्यानुसार तो एवढाच आहे. त्याच्यानंतर खाली आहे ना ज एक सगळे सोयरे असं लिहून आहे ना त्याच्यासमोर डॅश आहे, त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे, सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पंजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यांमध्ये जातीमधील लग्न, असं त्यांनी ते म्हणलेलं आहे. म्हणजे काय की अल्टिमेटली सगळं वडिलांकडनं आलेलं दाखवत आहे. जर आईचा उल्लेख असला असला की आत्या, मग आत्याच्या मुलांना जर आहे ना समजा एखादी स्त्री कुणबी आहे तिने आता मराठा लग्न केलं तर त्याच्यामध्ये तिच्या मुलांना सुद्धा आहे ना कुणबी म्हणून प्रमाणपत्र मिळू शकायला पाहिजे होतं. स्वजातीय मग आता ह्या दोन्ही जात कागदोपत्री वेगळ्या आहेत, प्रॅक्टिकली या वेगळ्या आहेत का तर नाही. कुणबी विदर्भातले असतील तरी सुद्धा त्यांच्या सोयरीकी मराठवाड्यात होतात, मराठवाड्यातल्या मराठा समाजाच्या सोयरीकी पश्चिम महाराष्ट्रातल्या कुणब्यांसोबत होतात, मराठ्यांसोबत होतात. ॲक्च्युली हे प्रॅक्टिकली किंवा वास्तवात जर बघायला गेलं तर हे असं काही भेद नाहीच आहे. मराठा आणि कुणबी, कुणबी मराठा हा काही भेद नाही आहे तसं पाहायला गेलं तर. पण कागदोपत्री ह्या दोन्ही जाती वेगळ्या आहेत, हिंदू मराठा वेगळी आणि हिंदू कुणबी वेगळी आहे, किंवा मराठा कुणबी वेगळी आणि मराठा पण वेगळी आहे. तर त्याच्यामध्ये हे जे स्वजातीय त्यांनी उल्लेख केलेला आहे, स्वजातीयमध्ये मग ते परत तेच झालं ना की त्याच्यामध्ये तुम्ही लॅटरल जाऊन परत व्हर्टिकल जाऊ शकत नाही आहे, तुम्ही एकच लाईनने जाणार आहे, तुम्ही क्लॅननेच जाणार आहे, मग ते त्याला काही अर्थच नाही राहणार. म्हणजे टेक्निकली आहे ना हे होणं फार अवघड आहे. आणि त्याच्यामध्ये पोलीस व्हेरिफिकेशनचा पण उल्लेख आहे, म्हणजे मी जेवढा वाचला जी आर त्याच्यामध्ये. मग पोलीस व्हेरिफिकेशन आलं मग परत अजून 100 फाटे त्याला फुटत जातात. बाकीच्या जात पडताळणीच्या वेळेला पोलीस व्हेरिफिकेशन वगैरे हे काही झोलझपेटे नाही आहेत ना. ज्या काही नोंदी सापडल्या 57 लाख नोंदी सापडल्या असं काल जणांनी मी स्वतः सांगितलं, त्यांनी शासनाने काहीतरी काही आकडेवारी जी समोर आणली त्याच्यातलं असं आहे की मेजर ज्या आहेत ज्या विदर्भातल्या, ऑलरेडी विदर्भामधले मराठी मोठ्या प्रमाणात कुणबीमध्ये आहेत, हा जो सगळा विषय सुरू होता तो मराठवाडा हा त्याचा कुठेतरी सेंटर पॉईंट होता, त्याच्यामध्ये काही हजारांमध्ये आहेत. बस सगळ्यात मुळात जर बघायला गेलं तर मराठा आंदोलन, मग ती ही ह्या फक्त आत्ताचं हे आंदोलन नाही, झरांगे पाटलांचं आंदोलनाचं म्हणत नाही आहे, 16 पासून जी काही मराठा आंदोलनं झाली त्याचा केंद्रबिंदू हा मराठवाडा आणि मराठवाड्याचा परिघाभोवतीच होता. त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे की ती नेहमीच वंचित राहिलेले आहेत. तर त्याची जी आता एवढं सगळं आपण एक्सप्लेन नाही करू शकत, पण त्यांना आरक्षणाची गरज आहे, त्यांचं उठाव आहे, म्हणून त्यांच्या भोवती आहे. हां, आता अजून एक त्याच्यामध्ये त्यांनी गंमत काय केलेली आहे, एका ह्याच्यात म्हणलं आहे की 1.5 लाख नोंदी सापडलेल्या आहेत आणि 37 लाख प्रमाणपत्र वाटप केलेली आहेत.
दुसऱ्या याच्यामध्ये दुसरा आकडा आहे. तर आता कोणता आकडा गृहीत धरायचा हे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आणि सरकार मोस्टली कसं करतं, आत्ताची जी सरकार आहे ती काय करतात, पूर्वी सांगायची की आत्ताचं जेवढा तो टाईम स्पॅन होता, समजा आता आंदोलन 5 महिन्यांपूर्वी 6 महिन्यांपूर्वी जर सुरू झालेलं आहे, तर ह्या दरम्यान आहे ना जेवढ्या नोंदी सापडल्या तेवढ्याच ते ना प्रोड्यूस करतील. पण आत्ताचे काय करतात की मागचं त्यांनी 10-15 वर्ष 20 वर्षात जेवढ्या काही नोंदी शोधलेल्या आहेत, किंवा समजा 2004 तो जी आर आहे की कुणबी मराठा मराठा कुणबी एकच आहेत, पण त्यावेळेसपासून जे सगळे जी जेवढ्या काही नोंदी सापडल्या असतील त्याची ती आकडेवारी ते सगळी बेरीज करून सांगतील. 7 लाख नोंदी त्या आत्ता सापडल्या असं नाहीये, ते शासनाने शासनाने ते क्लिअर करावं की मागच्या 5 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये किती नोंदी सापडलेल्या आहेत, त्याचा किती लोकांना फायदा होणार आहे. त्यांनी नुसतं सांगितलं की आत्तापर्यंत सापडलेल्या आहेत, त्यांनी असं स्पष्ट करायला पाहिजे. शासनाने सगळ्या गोष्टी कशा क्लिअर करायला पाहिजे, कारण लोकांसाठी तुम्ही बसलेला आहात, लोकांच्या पैशातनं लोकांच्या टॅक्समधून लोकांनी निवडून दिलेल्या मतातनं तुम्ही बसलेला आहात, तर तुम्ही लोकांना बांधील राहता की सगळा हिशोब मग तो कागदपत्राचा असेल नाहीतर ना आकडेवारीचा असेल नाहीतर कशाचाही असेल तो सादर करणं हे प्रत्येक सरकारला क्रमप्राप्त आहे. हा जो जी आर काय चर्चा आहे ही तिकडे येऊ शकत होती अंदरवलीमध्ये, सरकारने ही चर्चा पेंडिंग ठेवणं सगळ्या मराठ्यांना इथपर्यंत इतकं मोठं आंदोलन इथं उभं राहू देणं आणि इथं चर्चेचं सगळं गुलाब वाचून त्याच्यानंतर इथं येऊन निर्णय घेतला हे सगळं याच्याबद्दल काय वाटतं? आता हे सगळं राजकारण आहे, हा इतका कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न आहे की ह्याबद्दल जर सविस्तर बोलायला लागलं तर बरंच अवघड होऊन जाईल. पण हे पूर्ण राजकारण होतं, कारण तुम्ही एक काम करा, मीडिया म्हणून 17 तारखेचा जो जी आर आहे चिवट्यांनी नेलेला तो जी आर आणि काल जो मान्य केलेला जी आर सहीचा जी आर त्याच्यामध्ये किती तफावत आहे आणि किती साम्य आहे हे तुम्ही स्वतःचं चेक करून बघा, तुम्हाला काय राजकारण घडलं आणि काय नाही घडलंय एका झटक्यात कळून जाईल. हे बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते की शिक्षण महत्त्वाचं आहे, ते शिक्षण का महत्त्वाचं आहे, कारण आपण दुसऱ्याच्या डोक्याने नाही चालायला पाहिजे, आपण स्वतःच्या डोक्याने चालायला पाहिजे. जो जी आर आला तो मराठीत आहे, आपण तो वाचून आपल्याला अर्थ कळू शकतो, त्याचा संदर्भ लागू शकतो, कारण ही चळवळ आता फक्त सामाजिक चळवळ नाही, आता ही सांस्कृतिक चळवळ झालेली, म्हणजे प्रत्येक घराघरात गेलेली, त्यांच्या परंपरेचा तो लिटरली भाग झालेला आहे की एकाने हाक दिली की पळत जायचं, हे ही जी काही आहे ह्या सगळ्या गोष्टी आता पूर्णपणे हे झालेल्या आहेत. तर त्यामुळे ह्या बारकावे ह्यातले जे आहेत मराठा आरक्षणाच्या संदर्भातले कायदे कसे होतात किंवा कोणती गोष्ट काय आहे नियम काय आहे हे सगळं प्रत्येकाला समजायला लागले, प्रत्येक घरात एक तरी माणूस आहे की त्याला हे सगळं समजतं.